एका स्त्री अर्भक सापडल्या असं कळतंय. पन्हाळा तालुक्यातल्या कोडोली माले रोडवरच्या धक्कादायक ही घटना असल्याचं कळतंय. सरकारी माळरानाच्या घनदाट झाडीत हे अर्भक सापडल्याचं कळतंय. पोलिसांकडून आता शोध सुरू आहे की अर्भकाला इथे कोण सोडून गेलं याचा तपास सध्या सुरू असल्याचं कळतंय. संदीप राजगोळकर आपल्या सोबत आहेत. संदीप, काही अधिक तपशील कळू शकलाय? सध्या ऊस तोडीचा हंगाम सुरू आहे आणि त्यामुळेच अनेक भागामध्ये जे ऊस तोडणी मजूर असतात रेणुका ते जात असतात आणि त्या मजुरांच्या सतर्कतेमुळे हे बाळ दिसलेला आहे किंवा ही घटना समोर आली असं म्हणता येईल. आज सकाळची ही घटना आहे आणि पन्हाळा तालुक्यातला कोडोली माली जो रस्ता आहे त्या भागामध्ये घनदाट झाडी आहे आणि त्या झाडीमध्ये हे अर्भक सापडलेला आहे. तिचं हे अर्भक आहे आणि महत्वाचं म्हणजे 10 ते 12 तासांपूर्वी त्याचा जन्म झाला असावा असं प्राथमिक अंदाज वैद्यकीय सूत्रांनी वर्तवलेला आहे. त्यामुळे नुकत्याच जन्मलेल्या बाळाला नेमकं त्या झाडीत कुणी सोडले याचा आता शोध पोलीस तर घेतीलच, पण त्या बाळाला आता सीपीआर कोल्हापूरच्या सीपीआर रुग्णालयामध्ये आणण्यात आलेलं आहे. त्याच्यावर उपचार करण्यात येत आहेत. त्याची प्रकृती स्थिर असल्याचं सध्या तरी डॉक्टरांनी सांगितलेलं आहे. मात्र पोलिसांसमोर ही अर्भक नेमकं त्या ठिकाणी कुणी सोडलं हे शोधण्याचं एक मोठं आव्हान पोलिसांसमोर असणार आहे. धन्यवाद संदीप या माहितीबद्दल. आपण बघतोय की कोल्हापूरमध्ये एक स्त्री जातीचा अर्भक सापडलाय. पन्हाळा तालुक्यातल्या कोडोली माले रोडवरची ही एक धक्कादायक घटना असल्याचे समोर आलंय.